परीची पप्पा चालता काय गावाला जाऊ वहिनीले पोरगी झाले तर येऊ म्हटलं पाहून रिंकू आता मनातच नको जाऊ थांबून जाय ना जाऊ ह्या हो महिना संपू दे पुढच्या चाललो जाऊ आल्यावर काय पप्पा तुम्ही बी मी म्हटलं चाललो गेलो असतो उद्या किद्या आलो असत पाहून आता ह्या महिना कधी संपन कधी एक तारीख येईन कधी तुमचा पगार येईन कधी जाऊ आपण आता इच्छा होऊन राहिली गावाला जायची चला ना जाऊ द्या रिंकू आजची सत्तावीस तारीख तर आहेस मग तीन दिवसानं संपते मग काय दोन तारखेले पगार येते जाऊ तीन तारखेला काय परीचे पप्पा पगार येऊ दे पगार येऊ दे पगार याची वाट पाहता आहे ना पैसे जवळ चला ना मग घुमून येऊन जाऊ आता तीन दिवस होऊन राहिले तुम्हाला म्हटलं नाही मी मी म्हटलं तुम्ही जा मला स्वतःहून चालतं काय रिंकू गावाले तुम्ही तर म्हणत नाही आणि आता मी ना म्हटलं चालता काय तर नाही नको जाऊ उद्या जाऊन परवा जाऊन दोन तारखेला जाऊन तीन तारखेला जाऊ म्हणता चला ना परीचे पप्पा लय दिवस झाले गावाला नाही गेलो आपण हा चला ना आता पोरगी झाली तर बाईले पाय होते आणि त्याच्याच बरोबर सगळे सोबत भेट येऊन जाते झालं परी कायचा काय माहित रिंकू कायचा हा आला काय व मग काय म्हणता तुम्ही सांगा ना रिंकू तो बोललो मी जाऊ न एक तारखेनंतर काय व परीचे पप्पा कसे करता तुम्ही चला ना येऊन जाऊ पाहून रात्रभरच राहू नाही जास्त दिवस राहू हा चला ना जाऊ नाही तर मग अजून म्हणून प्रकाश दादा आलेच नाही म्हणून पाहले रिंकू न अबुवा हो ते तर आहे पण सांगून ना त्या येतो सध्या परीच्या म्हणा येतो म्हणा दोन तीन तारखेला का तुम्हाला चला म्हटलं ना चला अरे यार आता काय जास्त बोलायला लावून राहिलो मी आता तीन दिवस आहे महिना संपाला जाऊ ना आपण दोन तीन तारखेला जाणारच आहोत हा काय मी म्हणून राहिले तुम्हाला गावाले चला गावाले चला तर नाही थांबून जाणं रिंकू थांबून जाणं रिंकू एक तारखेला जाऊन दोन तारखेला जाऊन तीन तारखेला जाऊ आणि तुम्हाला काम पडते तेव्हा कशी आई बाबाची आठवण येते चाल ना रिंकू मग गावाला जाऊ मामाजी जवळ मामीजवळ तेव्हा बरोबर जाणं होते आता तुम्हाला काम नाही आहे तुमचं काम भागलं आता काय नेता तुम्ही मला गावाले अरे या तशी गोष्ट नाही जाऊ न जाऊ अगं तसं नाही आहे रिंकू जाऊ ना आपण गावाला जाऊ द्या मला पण नाही बोलायचंय तुमच्या सोबत रिंकू व्हिडिओ कॉल वरच तर कॉल मध्ये पाहलं म्हणून नाही नेत काय तुम्ही पण व्हिडिओ कॉल मध्ये पाहणं आणि रिअल मध्ये पाहणं फरक नाही राहत काय आता आपण स्वतः जाऊ स्वतः डोळ्यानं पाहू तर किती चांगलं वाटेल आपल्यालाही चांगलं वाटण आईलाही चांगलं वाटण चला बा आली बोरगी पाहले प्रकाश दादाही म्हणन आली नाही रिंकू पाहाले आली नाही रिंकू पाहाले सगळेजण तसेच म्हणन रिंकू नाही आली रिंकू नाही आली आणि तुम्हाला चला म्हणतो तर तुम्ही बी नाही ऐकत माझी किती इच्छा होऊन राहिली गावाला जायची बाईले पाहायची पण तुम्ही तर अजिबात ऐकतच नाही तुमचीच मनमर्जी करता तुम्ही हो म्हणान हो तुम्ही नाही म्हटलं तर नाही सगळं काय तुमच्याच मर्जीनं होईन काय हां मी म्हटलं तर माझ्या अजिबातच ऐकायचं नाही आता याच्या पुढं जा ना मला कुठं चालायचं मी येणारच नाही ना तुमच्यासोबत आता तुम्हाला म्हटलं गावाला चाला तर नाही नाही म्हणतान तुम्ही आता मी तुमच्या सोबत कुठंच नाही येणार आता येऊ द्या ना तुमच्या परिवारात लग्न नाही येणार मी तुमच्या सोबत नाही लग्नात येणार नाही साक्षगणात येणार लग्न ये काही ये कोणता कार्यक्रम ये नाही येणार मी तुमच्या परिवारात सांगतो मी तुम्हाला लक्षात ठेवन तुमच्या परिवारात जायचं राहिलं तर बरोबर आठ दिवस पहिलेपासूनच तुमची तयारी राहते ना आता चार दिवसापासून दादाली पोरगी झाली तर म्हणत नाही चाल रिंकू पाहाले क काही हो ना, ना तर मी नाव नाही काढत तर तुम्ही नका नाव काढत जा सगळेजण मस्त दवाखान्यात जाते बायले पाहाले पाहून येते आणि तुम्हाला म्हणा तर तुम्ही ऐकतच नाही जाऊ द्या आता लक्षात ठेवून ना मी मी भुलत नाही तुमच्या कोणत्या गोष्टी आता समोर तर काम पडणार नाही येणार ना मी तुमच्या सोबत मी लक्षात ठेवन ना आता तुमच्या गोष्टी मी तशीच म्हणन ना पगार द्या मग जाऊ पुढच्या महिन्यात जाऊ तुम्ही थांबा आता अरे यार तू कशी करत काय कशी करत काय करून राहिली मी तुम्हाला काय म्हटलं चला म्हटलं आईच्या गावाले नाही ऐकत तुम्ही तुम्हाला काय मी दहा बारा दिवस थोडी थांबायला लावून राहिली जाऊ म्हटलं पाहू रात्रभर राहून येऊन जाऊ जास्त दिवस थोडी थांबायला लावून राहिली ओके ठीक आहे ठीक आहे जाऊ आपण जाऊ उद्या चालू जाऊ मग खरंच खरंच काय खरंच जाऊ उद्या हो हो उद्या जाऊ आज पॅकिंग करून ठेव उद्या निघून जाऊ आपण माय बाई उद्या मस्त गावाला जाऊ परी उद्या नाणीच्या गावाला जाऊ आपण करून ठेव हो मग आज पॅकिंग उद्या निघून जाऊ हो हो करून ठेवतो हो मग परीची पप्पा तुमची किती ड्रेस घ्या लागेल घेऊन घे ना चार पाच घेऊन घे खरं खरं खर सांगा ना मजाक नका करू सांगा ना किती ड्रेस घ्या लागन तशी मग मी पॅकिंग करून ठेवतो तीन ड्रेस घ्या आणि एक नाईट ड्रेस बरं बरं पॅकिंग करून ठेवतो मी पप्पा आता पॅकिंग कराव लागन बरं ठीक आहे मग आता ऑफिसचा वेळ झाला निघतो आता मी बरं बरं जा मग मम्मी जवळ बसबाड लक्ष ठेव हो रिंकू याच्यावर हो हो डब्बा बांधला ना हो हो डबा बांधूनच ठेवले घेऊन जातो मी चंद्रकला बाईले सोडाले गेले तेव्हापासून आलेच नाही काय वेळ झाला ना नाही नाही आला ना प्रकाश मगानी डॉक्टर न बोलावलं तिकडे गेला आता काय okay, लक्षच नाही मी म्हटलं चंद्रकला बाईले सोडाले गेले अजून आलेच नाही काय बा यातो भेटला का नाही भेटला अशी म्हणत होते मी नाही नाही भेटला नाही चंद्रकला बाईले भेटला यातो मगानीच गेले ते हा okay. काय डॉक्टर काय त्यासाठी बनवलं जवळ आता सुट्टी होऊन राहिली ना आपल्याला त्याच्यासाठी कागद घेऊन बनवले बाप्पा हा काय तर मी काय म्हणतो शांताबाई सुट्टी झाल्यावर घेऊन जाईन मग बघितले घरी नाही नाही रेखाबाई मी निताल मी म्हटलं घरी आता तू एकटीच जाय आता घरचे कामं करशील का बी पाहिशील म्हणून म्हटलं घेऊन जातो मी आता धारा आहे तर टेन्शन नाही धारा घरचे कामं करन, करन कामं आता आम्ही दोघी दोघी आहे टेन्शन नाही घरचे ते काम करते मी मायनात का का। मी काम बाई घरीच घेऊन जाईन मी सुट्टी झाल्यावर आता तुला काय वाटते काम नाही होत काय आता कोणते काम घरीच तर आहे तुम्ही घरचे काम करणार घरी राहीन आता बी काम धंदे झाले मग करणं नाही होत काय काम काही टेन्शन नको घेऊ तू घेऊन जातो मी तिले घरी एक एक काम आर आरामात अन मी एकटी काय चंद्रकला नाही आहे काय मला काम करू लागले तिले बोलावन नाही झाले का मत तू टेन्शन घेत नाही शांताबाई घेऊन जाईन ना मी एखादा महिना आणि काय रेखा बाई तुला काय वाटते मी बबिताची गैरसोय करन असं वाटून राहिलं काय असं जर वाटत असेल शांताबाई बबिताची गैरसोय करते म्हणून मी घेऊन जातो तसं नाही आहे मी तिची गैरसोय नाही करत तूही पोरगी होय तर माई बी पोरगी सोय आणि पोरी सारखी स्वागवतो मी तिले विचारून घे बबीताले कधी तिची गैरसोय झाली काय तर नाही शांताबाई तशी म्हणून राहिली काय मी मी म्हटलं घेऊन जातो बा आता दोघी दोघी जणी आहे आम्ही काम कराले तू एकटी आहे म्हणून म्हटलं नाही नाही काही घेऊन जातो मी तिले घरी दे होीरच मग नको आज आहे तर माझ्या घरी करत आता माझ्या नातनीच बारसं माझ्या घरी नाही करू काय मी घरी करतो मग नेजो आरामात बर ठीक आहे तशी करतो मग मी बारसगिरचं झाल्यावर नेमलेत आले पंधरा दिवसाबाद काही हरकत नाही पंधरा दिवसाबादने एक महिना ने चालते पण आता घरीच घेऊन जातो मी बरं बरं किती आहे मग अजून आपल्याला सुट्टी वाले आता का आता कागद घेऊन गेला तिकून आला म्हणजे बॅग बॅग भराय नाचा ना घरी हा काय मला बी या लागेल मग आता नातनी सोबत नातनीच्या घरी हो ना बाप्पा आता घरी थोडी जाऊ दे घरी जावं लागेल ना आमच्या सोबत आ, मी तो अशी म्हणतो रेखा बाई का आमच्या सोबत चाल आणि बारसं घे सोहळेपर्यंत तिथंच राह बारसं केल्यावर मग आरामात सध्याच हाव तर नाही म्हणत मी पण आता येतो घरी अजून इकडलं बी पाहा लागेल ना घरी काय चालू आहे काय नाही तसं मग सांगता येते नाही तर मग का बाय बा रेखा बाई बदलते म्हणून काही हाव नाही काही नाही म्हणत मी सध्याच काही बोलत नाही एवढं तर पग काय का सुट्टी झाल्यावर मी तुमच्या सोबतच येतो गावाला नाही जात बरं बरं ठीक आहे ना घरी चाल झाली काय प्रकाश सुट्टी हो आई सुट्टी तर झाले पण मी काय म्हणतो पैसे कमी पडून राहिले पैसे कमी पडून राहिले किती झालं तर बिल आपल्या दवाखान्याचं दवाखान्याचं बिल काय पंचवीस हजार हा काय तर तुझ्या जवळ किती आहे माया जवळ काय बारा हजार आहे अन मामाजी दिले होते आले त्या दिवशी आठ हजार तसे वीस हजार आहे पाच हजार कमी पडून राहिले आ, काय बोलता जवई आठच हजार दिले बबिताच्या बाबांना हो मॅम मी आठच हजार दिले काय मग असं यायचं काम त्याला त्या दिवशी म्हटलं मी ना दहा हजार देऊन दे जा तर त्याच्यात मी दोन हजार कमी केले आता कसं करत मग आई बाबाला फोन लावला होता तर बाबा म्हणे माया जोड नाही अरे रे म्हणे कालच कोण नाही सांगितलं म्हणे कालच बाबानं पैसे दिले वाटते उधार बाबाचं काम आता उधार द्यायची गरज होती काय त्याले कोणाला दिल्ले पैसे सुनील वाटते पंधरा हजार खरंच रे खरंच या बाबाचं डोकं ना काम नाही करत जसं जसं वय वाढून राहिलं ना तसं तसं त्याचा दिमाग कमी काम करते वाटते समजत नाही लो काही लोक दवाखान्यात पैसे लागेल काही म्हणून काय कोणाला उधार द्या आणि आता मग आता वेळेवर कोणाला पैसे मांडत शांताबाई लावतो ना मी बाबांना फोन लावतो सांगतो त्याला पाच हजार कमी पडून राहिले म्हणून घेऊन येतो नाही रेखा बाई राहू दे राओ दे पहिलेच दादानं आठ हजार दिले आणखी पैसे ना आ, लाव ते बाबाले बरवते बाबाला आणा म्हणा पैसे कोणाले मागून आणते मी पाहतो ना आता कोण घेऊन राहिले पैसे तर लाव नाही फोन लाव ना बोलून घे बाबा सोबत काय म्हणते बाबा फोन बी नाही उचलत कुठे आहे काय माहित काय करून राहिले हॅलो हॅलो का प्रकारचे बाबा तुमचं काही काम नाही करत काय हा बंद झालं काय काम करणं काय झालं काय झालं म्हणता काल पैसे द्यायची गरज होती काय सुनील पैसे दिले पंधरा हजार माहित आहे ना कसून दवाखान्यात भरती आहे उद्या सुट्टी होणार आहे पैसे कमी पडन काही त्याचा विचार नाही आला काय तुम्हाला दिले पैसे जा बर जा आता मागून आण ना प्रकाशजवळ काही पैसे नाहीये आता कोणाजवळ जागून आण देते तुम्हाला पैसे अ मी म्हटलं आता प्रकाश जोड आहे म्हटलं वीस हजार होऊन जाईन एवढे पैसे लागते काय म्हटलं आता नॉर्मल डिलिव्हरी तर झाली म्हणून मी म्हटलं देऊन देता आता त्याले पाहिजे होते पैसे हाव काय म्हणजे तुम्हाला माहितच होत ना एवढे पैसे लागन तेवढे पैसे लागन देऊन द्या पैसे आता कमी पडले आता कोणाला मागायला जाता वेळेवर सांगा बरं कोण देऊन राहिले तुम्हाला आता जा बाजा मागून आणा तुम्ही आम्ही तोपर्यंत इथंच बसतो दवाखान्यात तुमची वाट पाहतो ठीक आहे ना शांतो मी गावात कोणाजवळ सांगतो मी तसा फोन करून बरं जा मग जा पा, तुम्ही तोपर्यंत सामान सुमान भरतो तुमची वाट पाहत बसतो जा मग गावात जा आणि पहा बरं कोण देऊन राहिले तुम्हाला पैसे तर जा मग लवकर तोपर्यंत आम्ही बसतो मी काय बस म्हणतो सांगा मला तसं फोन करून पंधराक मिनिटा बाद पैसे झाले तुमच्याजवळ नाही झाले येता का नाही येत तशी मग मी पाहतो इकडे आ, बर बर ठीक आहे सांगतो मी ठीक आहे ठेवू मग फोन कोणा जवळ पैसे कोणाला कोण देऊ शकते सुभाष जवळ असेल का पैसे लावून पाहू काय त्याले असन तर देऊन दे दिय। हॅलो हो बोला शांताराम काका कसा काय फोन केला अरे सुभाष काम होतं तुझ्यासोबत बोला ना काका कोणतं का, काम मी म्हटलं आहे काय म्हटलं तू या जवळ पाचक हजार असंत दे उद्या देऊन देईन तू हे पाच हजार आज काम आहे अर्जंट पाहिजे असंत दे, आ, का का, का का, दे बा पाच हजार काका नाही नाही काका आज तर काही जमत नाही दोनच दिवसाबाद देतो बा नाही रे दोन दिवसाबाद नाही पाहिजे आत्ता काम आहे अर्जंट म्हणून म्हटलं असंत दे नाही ना काका सध्या तर जवळ काहीच नाही आहे अन कालच दुकानात सामान भरला तर पैसे काहीच नाही आहे बरं ठीक आहे सुभाष ठेव मग फोन पाहतो मी इकडे कोणाजवळ असंत बर बर ठीक आहे काका सुभाष सुभाष दिन म्हटलं सुभाषची आशा केली होती तर त्याने नाही दिले आता कोणाला लावू फोन गुलाब गुलाब लिहिून गुलाब गुलाबजवळ असंत हॅलो हो बोला शांताराम काका अरे गुलाब काम होत नाही का तु यासोबत बोला ना काका का, बोला काय म्हणता मी काय म्हणतो पैसे पाहिजे होते असं का तुझ्या जवळ पाचक हजार असंत दे बरं उद्या देऊन दे ना काका सध्या तर काहीच नाही आहे माझ्याजवळ जवळ शंभर रुपये असन खिशात हा ना काय काहीच नाही आहे मग नाही तुझ्या जवळ नाही काका पैसे सध्या काहीच नाही आहे बजेट काही बरोबर नाही आहे ह्या वेळेस नाही तर दिलेच ते प ठीक आहे ना काही हरकत नाही पाहतो मी इकडे दुसरीकडे कोणी बरोबर ठीक आहे मग काका ठेव फोन मी बी इंधनासाठी आलो होतो जंगलात इंधनच करणं चालू आहे हा काय कर मग ठीक आहे ठेव मग फोन अ अग्या अरे चंद्रकला आली चंद्रकला जोडसन का पैसे चंद्रकला मागून पहा लाग असंत देऊन दिन ते मनात नाही करत तशी गण्या चंद्रकला गण्या झोपलाय अमाय झोपला झोपला हो ना रात्री काही नसन झाली त्याची दवाखान्यात तर आल्या बरोबर झोपला तो हा काय भाऊजी जेवण केलंय झोपला उपाशी नाही नाही उपाशी नाही झोपला मॅगी खाल्ली अन झोपला तो हो काय मी म्हटलं स्वयंपाक झाला तर नेतो म्हटलं याले घरी जेवण कराले तर झोपून गेला आता झोप लागली तर झोप काही खराब नाही करत याची झोप घेऊ देत अन न्या लागन मग त्याला जेवण करायला उठल्यावर अन भाऊजी चला ना तुम्ही बी जेवण करून घ्या स्वयंपाक तर झाला चला घरी येतो ना चंद्रकला येतो थोड्या वेळानं दिवाकर गेला काय कामाले हो गेले कामाले गेले मग गेले काउन भाऊजी मी काय म्हणतो पैसे कमी पडून राहिले दवाखान्यात पैसे कमी पडून राहिले किती बिल झालं तर पंचवीस हजार बिल झालं वाटते तर प्रकाश जवळ वीसच हजार आहे पाच हजार कमी पडून राहिले अन काल माझ्याजवळ पैसे होते तर मला असं वाटलं एवढे पैसे लागणार नाही बा नॉर्मल डिलिव्हरी आहे तर कालच मी ना आपल्या सुनीलने पंधरा हजार देऊन दिले सुनील, आ, सुनील काम पडलं होतं पैशाचा सुनील काय सुनील बैल घ्यायचे आहे तर लई दिवसापासून मागं लागला होता तो काकाजी बैल घ्यायचा आहे तर पैसे दे जा पैसे दे जा मी म्हटलं हो बा करण मदत तो काल दिले त्याला मी म्हटलं आता होऊन जाईल वीस हजारात पण आता मला काय माहित पैसे कमी पडत म्हणून मग असं होते ना आपण लोकांची मदत करतो ना असं होते मग आपल्याच कोणी कामी नाही पडत मग आता कसं करता आ, मी म्हटलं तुझ्या जवळ आहे का चंद्रकला असं तो देऊन दे भाऊजी होते ना माझ्याजवळ आहे पैसे पण अकाउंट मध्ये आहे ना सध्या काय म्हणते माय अकाउंट आहेच ते नाही तेच अकाउंट आहे बोलावं लागेल त्याला तिच्यात पैसे आहे तर दिवा का कामाली गेलाय आता कसं करता मग लावतो नाही तर फोन घेतो त्याला येऊन जाईन नाही चंद्रकला राहू राहू दे, दे। पाहतो मी इकडे काय त्याचा रोज पडतो राहू दे आ, बर तसं मला हो, हो सांगतो मी बरं ठीक आहे ये जा मग घरी जेवण करायला काढून देऊ डबा इथंच आणून देतो तर तसं कर ना मग इथंच आणून दे गणे झोपल्या उठल्यावर त्याला जेवण लावतो मी काले दहा वेळा येणं जाणं येणं जाणं होते नाही बरं तसं करतो मग इथं मी बाबा प्रकाश काय रे आला होता मोबाईल वर हो नाही आला होता बाबाचा फोन तर नाही म्हणे सुभाषले फोन लावला होता म्हणे तो सुभाषने मना केला म्हणते का कालच किराणा सामान भरला दुकानात तर पैसे नाही आहे दोन दिवस थांबा मग देतो असं म्हणे म्हणते सुभाष आणि गुलाब भाऊले फोन लावला तर गुलाब भाऊ म्हणते का नाही काका पैसे नाही आहे जंगलात आहे मी काळा करून राहिलो अन दोघा तिघांना फोनच नाही उचलला वाटते आपला गोपाल राजू असं आहे मग आपण लोकांच्या कामी पडतो ना आपल्या कामी कोणी नाही पडत असं होते ना पाहिजे त्या बाबा असच पाहिजे अन तु कालच पैसे घेऊन घेतले असते त्या बाबा जवळून तर नाही बसला इथं घेऊन आई आता मले वेळेवर माहित आहे का बाबा पैसे देऊन देईन म्हणून त्याले सांगतलंय नाही बाबानं सांगत नाही बाबा ना काही नाही कोणाला विचारतही नाही देऊन देते काल आता सुनील भाऊले पैसे दिले तर सांगितले काय बाबानं मले का मी पैसे देऊन राहिलो प्रकाश देऊ का नाही देऊ नाही विचारत ना स्वतः शानपणा करते ना आता मग मले काय म्हणतं बाबाले म्हण मन। जे मनाचं आहे ते रेखाबाई म्हणते बोलावतो म्हणतं मी बबनले पैसे आहे रेखाबाई जवळ पण मी म्हटलं राहू द्या म्हटलं पहिलेच त्यानं आठ हजार दिले ना काय त्यालेच मागाव काय पैसे नाही नाही आई त्याच्या जवळून नको घेऊ पाहतो मी पाहतो माय मित्र येऊनच राहिला त्याच्या जवळून घेऊन घेतो हा काय किती वेळ आहे तुझ्या मित्राने आले लागन त्याले एक घंटा लागन याले काय बोलत एक घंटा लागन त्याला याले कधी येईन तो ना कधी जाऊ आपण त्या बाबाची वाट घंटा तसाच गेला त्या बाबाचा फोन आला नाही मला आता तू म्हणतो माझ्या मित्र येते आता मित्र येते का नाही येत का तो बी धोका देते काय सांगता दे येते मी काय म्हणतो एक काम कर माय मंगळसूत्र घेऊन जाय तू सोनाराजवळ आणि ठेवून दे हा घाण ठेवून दे कोणी त्याचे तर दहा हजार आरामात देते तसंच कर आता जाय बरं मंगळसूत्र घेऊन जाय आणि ठेवून दे सोनाराजवळ आणि चाललं जाऊ मग घरी राह दे काय मंगळसूत्र घाण ठेवतो मग आता काय करत आता रेखाबाई जोडून पैसे घेणं तर चांगलं वाटत नाही आणि रेखाबाई तर वापस घेणार नाही पैसे माईच पोर घेऊ हो म्हणून पैसे वापस नका देऊ मग चांगलं वाटण काय आपल्याला नाही म्हणून म्हटलं राहू दे आणि तुम्हा मित्राजवळही राहू दे नको घेऊ काय उदार करत सोनारा जवळ जाय माय मंगळसूत्र ठेवून दे आणि घेऊन ये पैसे मंगळसूत्र सोडवता येते ना सोडून घेऊ आपण गहू सोला विकल्यावर आता म्हणतो माय मित्र येते मित्र येते येते का नाही येत नाही तर तोही मनान मला काम आहे माई ये नाही जमत तर मग काय करा मग कोणाची वाट पाहत बसा म्हणून म्हणतो आता जाऊ दे कोणाची वाट नको पाहू काही नाही पटकन जाय सोनाराच्या दुकानात आणि मंगळसूत्र ठेवून दे आणि ये मग पटकन बर तसं करतो मग बरं जाय मग पटकन जाय हो शांताबाई किती वेळ आहे अजून आपल्याला जाऊ ना आता प्रकाश येते जाऊ मग आई चला पैसे हो आई दिल्ले ना चाल ना मग चाल लवकर खाली ऑटो बोलावला येऊन राहायला ऑटो हो चाल मग बाई उठ बरोलो येऊन राहिला म्हणते चाल बाई उठ मग तुम्ही बाईले पकडा आणि मी बॅगा पकडतो मामी पकडतो ना मी बॅगा पकडतो पकडा तुम्ही बाईले पकडा बाई ये आता घरी झोपजो चाल आता गावाला जाऊ हो ना झोपलीच राहते उठो चाल बाप घरी जाऊ आपल्या घरी हो ना चाल प्रकाश येऊनच आई चला मग मित्रांनो झाली बा आज आम्हाला सुट्टी आता घरी जातो चला मग उद्या भेटू नवीन व्हिडिओ नवीन भागात चला मग सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने सबस्क्राईब नक्की करा चला मग भेटू द्या नवीन भागात धन्यवाद